गेल्या 40 वर्षांपासून श्रीरामपूर जिल्हा व्हावा अशी मागणी होत असल्यानं शासन दरबारी तत्कालीन लोकप्रतिनिधींनी कागदोपत्री पूर्तता करूनही केवळ राजकारणामुळे श्रीरामपूर जिल्ह्याची घोषणा होऊ शकली नाही। त्याचं स्वर्गीय गोविंदरावजी अधिक स्वर्गीय जयंतराव ससाणे यांच्यानंतर तालुक्यात निर्माण झालेल्या लोकप्रतिनिधींचे संगमनेर व लोणीच्या नेत्यांशी असलेल्या संबंधांमुळे जिल्हा निर्मितीच्या मार्गाला अनेक अडथळे आली। दरम्यान शिर्डीला अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर करण्यात आल्यानं पुन्हा श्रीरामपूरकरांनी आक्रमक पावित्रा हाती घेतला असून श्रीरामपूर जिल्हा घोषित करावा या मागणीकरिता मी श्रीरामपूरकर या बॅनरखाली शहरातील रेल्वे स्टेशन हनुमान मंदिर या ठिकाणी घंटानाद आंदोलन करण्यात आलंय। याही तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी गट तट हेवे देवे सोडून श्रीरामपूर जिल्हा व्हावा यासाठी एकत्र यावे असं आवाहन उपस्थितांना केलंय। सदर घंटानाद आंदोलनावेळी माजी उपनगर अध्यक्ष करण ससाणे, कामगार नेते नागेश सावंत, सभापती सुधीर नवले, तृतीय पंथी अध्यक्ष पिंकी शेख, सचिन गुजर, डॉक्टर सौ वंदना मुरकुटे, अशोक कानडे, राजन चुग, दत्तनगरचे सरपंच सुनील शिरसाट, दिलीप नागरे, लहुजी सेनेचे हनीफ पठाण, बाळासाहेब बागुल, विजय शिंदे, संजय छल्लारे, अशोक उपाध्ये, सुधीर वायखिंडे, प्रेमचंद कुंकुलोळ, जीवन सुरवडे, सुनील गुप्ता, भारत कुंकुलोळ, डॉक्टर दिलीप शिरसाट, आशिष धनवटे, बाबासाहेब दिघे, दीपाली ससाणे आदींसह शहरातील व्यापारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिरापूर जिल्हा राहत पाहिजे, कोण म्हणतो होणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, कोण म्हणतो होणार नाही, झाल्याशिवाय राहणार नाही। शिरापूर जिल्हा राहत पाहिजे, आपला जिल्हा, आपला जिल्हा। शांतिगिरी महाराज यांचे आशीर्वाद। शिरापूर जिल्हा, शिरापूर जिल्हा, बघता काय बघता काय, शिरापूर जिल्हा। शिरापूर जिल्हा याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा।